दरम्यान जागा वाटपासंदर्भात काँग्रेसनं दिरंगाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. काँग्रेसकडनं कोणताही निरोप येत नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. बारामतीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार पत्रकारांसोबत बोलत होते. काल ह्या घटना घडल्यानंतर कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी तशा पद्धतीनं घडलेलं आहे, बाकी काही कारण नाही आपल्यालाही माहिती आहे. उलट आमचे नेते आदरणीय पवार साहेब म्हणत होते की ताबडतोब जागांची त्या ठिकाणी वाटप व्हावं, जागांची देवाणघेवाण व्हावी जसं आम्ही लोकसभेला केलेलं होतं आणि आपण आपल्या आपल्या प्रचाराच्या कामाला लागावं, परंतु त्याच्यामध्ये इतकी दिरंगाई दाखवली गेली. आम्ही शेवटी शेवटी दोन दोन तीन तीन दिवस मुंबईमध्ये बसून होतो. साहेब तिथं मुंबईमध्ये असायचे, प्रफुल्लभाई असायचे, मी भुजबळ साहेब, आर आर पाटील, सुनील तटकरे, पिचड साहेब, आम्ही सगळेच जण असायचो. पण आम्हाला निरोपही काही येत नव्हते, दौरे बाकीच्यांचे चाललेले होते, असं चालत नाही. मी देखील काल देखील म्हणलो की अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी काम केलं, परंतु काल जे आम्ही पाहिलं, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, अशोकराव चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या बरोबर काम करत असताना आम्हाला अशा प्रकारचा अनुभव आला नाही. केव्हाही चर्चेतनं मार्ग निघत असतात, चर्चा झाल्यावर पुढं माग व्हायचं असतं, परंतु चर्चेला त्या ठिकाणी वेळच दिला जात नव्हता. आम्ही म्हणायचो दिल्लीला तर दिल्लीला चर्चेला यायची आमची तयारी आहे, मुंबईला तर मुंबईला, कराडला तर कराडला, पाहिजे तिथं चर्चा करायची माझी तयारी होती. आणि विधानसभेमधल्या कामकाजावरती नजर टाकली तर घोटाळ्यांची सगळ्यात जास्त प्रकरणं भाजपनं उघडकीस आणल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे कोणत्या पक्षाशी कुणाशी जवळीक आहे हे सर्वांना ठाऊक असलं.